नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. उरण येथील समूह शिल्पकृतीतून रामदास स्वामींचं शिल्प हटवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. सूर्यकांता करंडक एकांकिका स्पर्धेत एकापेक्षा एक सरस एकांकिका सादर. पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ गोताण्यात भव्य मोर्चा. शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. हृदयरोगींसाठी शाहू महाराज नाट्य मंदिरात संपन्न झाले चर्चासत्र. खलाणे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय टाटिया यांच्या वाढदिवसाप्रसंगी दारूबंदी अभियानाचा श्रीगणेशा. शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी युवराज पुंडलिक खैरनार यांची निवड. धुळ्यात शांती कॅन्डल मार्च काढून शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. आणि शांतीशुद्ध मंत्रपाठ म्हणून पुरोहित मंडळातर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पण. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. रायगड जिल्ह्यातील उरण येथील JNPT प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचं शिल्प बसवण्यात येणार असून या समूह शिल्पकृतीतून समर्थ रामदास स्वामींचं शिल्प हटवण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रशासनास करण्यात आली आहे. त्या आशयाचं निवेदनही जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आलंय. जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची एकदाही भेट झाली नाही. तसेच रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कामी काहीही योगदान नाही असा दावा संभाजी ब्रिगेडने केलाय. रामदास स्वामी हे आदिलशाह व औरंगजेबाचे हेर होते असे उच्च न्यायालयातील महाराष्ट्र सरकारविरुद्ध प्राध्यापक मा म देशमुख यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावरील केस दरम्यान सिद्ध झालेले आहे असेही या निवेदनात म्हटले आहे. ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडकर यांनी सन 1998 मध्ये निवेदन देऊन या रामदास स्वामींच्या शिल्पास विरोध केलाय. या शिल्पातून इतिहासाचे विकृतीकरण करून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यामुळे रामदास स्वामी यांचं शिल्प हटवण्यात यावं, अन्यथा व्यापक स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात करण्यात आलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील, विभागीय कार्याध्यक्ष हेमंत भडक, महानगराध्यक्ष श्याम निरगुडे, जिल्हाध्यक्ष पंकज पाटील, जितेंद्र मराठे, उमर करताडे आदी उपस्थित होते. देत आहोत निवेदनाचा विषय असा आहे की JNPT उरण जिल्हा रायगड या ठिकाणी प्रवेशद्वारावर एक समूह शिल्प उभारण्यात येत आहे आणि त्याचं उद्या 17 फेब्रुवारी रोजी उद्घाटनाचा सोहळा आहे. या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत रामदास स्वामींचं शिल्प जोडण्यात आलेलं आहे. आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाही भेट झाल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीमध्ये रामदासाचं कुठल्याही प्रकारचं योगदान नसल्यामुळे त्याचप्रमाणे रामदास हा आदिलशहाचा आणि औरंगजेबाचा हेर होता हे इतिहासामध्ये सिद्ध झालेलं आहे. आदरणीय इतिहास तज्ज्ञ माननीय प्राध्यापक माम देशमुख सरांनी मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या संदर्भात जी केस महाराष्ट्र सरकार शासनाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली होती आणि त्या केसचा निकाल हा माम देशमुख सरांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये केसचा निकाल असा आहे की माननीय उच्च न्यायालयाने जाहीर केलेला आहे की रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्याही प्रकारे संबंध नव्हता आणि महाराष्ट्र शासनाचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय प्राध्यापक वसंतपुरके सरांच्या अध्यक्षतेखाली जी इतिहास संशोधन समिती नेमण्यात आलेली होती त्या समितीच्या अहवालामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे की रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठलाही संबंध नव्हता. म्हणून JNPT या ठिकाणी जे प्रवेशद्वारामध्ये
जे समूह शिल्प उभारण्यात येत आहे त्या शिल्पामध्ये रामदासाचं शिल्प काढण्यात यावं या संदर्भातली मागणी या निवेदनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड करीत आहे. 1998 पुरुषोत्तम खेडेकर, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी शासनाला निवेदन दिलेलं आहे या संदर्भात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाच्या सोबत रामदास स्वामींचं शिल्प नसावं या संदर्भात संभाजी ब्रिगेड माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना या निवेदनाद्वारे आम्ही सांगू इच्छितो की रामदासाचं शिल्प जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाच्या सोबत जोडण्यात आलं तर आपण साहेब शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावत आहात आणि जर ते शिल्प काढलं नाही तर संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळामध्ये तीव्र असं आंदोलन छेडेल आणि होणाऱ्या परिणामास आपलं महाराष्ट्र शासन आणि प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहील असं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाला या माध्यमातून या निवेदनाच्या मधून विनंती त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी करीत आहोत. धुळे देवपूर परिसरातील विद्यानगरी रोटरी क्लब ऑफ धुळेतर्फे डॉक्टर सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मरणार्थ सूर्यकांता करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेचं आयोजन धुळे शहरातील हिरे भवनात करण्यात आलं होतं. या एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अतुल अजमेरा, रोटरी क्लब ऑफ विद्यानगरीचे अध्यक्ष वैभव जगताप, सचिव भूषण माळी, ज्येष्ठ रंगकर्मी सुलभाताई भांडगावकर, चित्रपट अभिनेता आनंद प्रभू, मयूर खाडगे, परीक्षक विशेषतः खलनायकी भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी झेंडे, ज्येष्ठ समाजसेविका सुमनताई चांडक व्यासपीठावर विराजमान होते. रंगमंचाला यंदा धुळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी कैलासवासी शरददादा भांडगावकर यांचे नाव देण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी सुलभाताई भांडगावकर उपस्थित होत्या. त्यांनी पहिले घंटा वाजवून स्पर्धेला सुरुवात केली. पहिलीच एकांकिका यज्ञाहुती ही धुळ्यातील सिद्धार्थ बौद्धेश्वर संस्थेने सादर केली. स्पर्धा ही 16 व 17 फेब्रुवारी या 2 दिवसात संपन्न झाली. आज पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. अतुल अजमेरा सर आणि आशिष अजमेरा सर यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यकांता करंडक म्हणजे सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मरणार्थ हा करंडक दरवर्षी आयोजित केला जातो. राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा ही यावर्षी पर्व चौथं आहे. 3 वर्ष झाले. महाराष्ट्रभरातून इतर गावातून खूप प्रतिसाद चांगला मिळतो. दर्जेदार कलावंत इथं येतात आणि त्यांचं एकांकिकाचं सादरीकरण करतात. यावर्षीही त्याचप्रमाणे जवळपास 18 एकांकिका 2 दिवसांमध्ये होणार आहे. आज 9 एकांकिका आणि उद्या 9 एकांकिका होणार. तर ह्या खूप दर्जेदार कलावंत आलेले आहेत आणि याच्याकरता जे परीक्षक आहेत अश्विनी शेंडे मॅडम ज्या जी मराठी जी युवा कलर्स मराठीवर काम करतात लेखिका आहेत त्या आणि आनंद प्रभू जे ते पण कलावंत आहेत जी मराठीवर त्यांची मालिका सुरू आहे आत्ता बाप माणूस आणि एक मयूर खानकडे सर ते आले आहेत. तर तिघी दर्जेदार जजेस आम्हाला लाभलेले आहेत आणि उद्याचं पारितोषिक वितरण मयुरी देशमुख या ज्या अभिनेत्री आहेत मराठी अभिनेत्री त्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत. तर आमचा रोटरी क्लब ह्याच धुळ्यातल्या कलावंतांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं आणि इतर खानदेशच्या कलावंतांना पण चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं त्याचबरोबर धुळ्यातल्या सर्व रसिकांना महाराष्ट्रभरातून जे दर्जेदार कलावंत आहेत त्यांचं सादरीकरण पाहायला मिळावं त्याकरता हा एक प्रयत्न असतो आणि त्याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी सर्व धुळ्यातल्या नागरिकांना आमच्या रोटरी क्लब ऑफ धुळे नागरिक आणि अजमेरा परिवार यांच्या वतीने हीच विनंती आहे की हे दर्जेदार नाटकं आले आहेत किंवा एकांकिका आले आहेत त्याचा तुम्ही खूप आनंद उचला त्याचा लाभ घ्यावा. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली आणि पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे तालुक्यातील गोताणे येथे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद शहर व तालुक्यात आज देखील मोठ्या प्रमाणात उमटले. धुळे तालुक्यातील गोताणे येथे देखील या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गावात मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चास गावातील जिल्हा परिषद शाळेपासून सुरुवात झाली. गावातील विविध चौकातून काढण्यात आलेला हा मोर्चा गावातील श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पोहोचला. तेथे ग्रामस्थांनी भ्याड हल्ल्यात
शहीद झालेल्या वीर शहीद पुत्रांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ग्रामस्थांनी 2 मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर समस्त ग्रामस्थांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व पाकिस्तानच्या विरोधात निघालेल्या या महामोर्चात भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत ग्रामस्थांनी गाव दणानून टाकले. या मोर्चात गावातील आबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्जुन भाऊराव पाटील, सरपंच भगवान बाबाजी, चुडामन पाटील, गोरख पाटील, धुडकू पाटील, आनंदा पाटील, दगडू पाटील, भास्कर पाटील, भटू पाटील आदी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. तसेच गावातील ओम शांती ओम धाम येथेही वीर शहीद जवानांना महिला वर्गातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विश्वस्त आरस्तोल ताई यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देशातील 40 ते 42 जवान शहीद झालेले आहेत. आज आपण सर्वजण महिला माता असतील, सर्व ज्येष्ठ व्यक्ती असतील, आज आपण सर्वजण सर्वांच्या साक्षीने सर्व गावाच्या वतीने पुलवामा येथे शहीद झालेल्या 40-42 जवानांसाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. आज सर्व मिळून पंढरीच्या पांडुरंगाला एक विनंती करतो, जे जवान शहीद झालेले आहेत आज आपण सर्वांच्या वतीने त्या जवानांना श्रद्धांजलीसाठी जागेवर 2 मिनिटं उभं राहायचे. सर्वांनी शांतता ठेवायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की. नाशिक येथील मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा प्रथमच नाशिक बाहेर अर्थात धुळ्यात आपल्या हृदयाचं ऐका एक आरोग्य या ज्ञानवर्धक चर्चासत्राचं आयोजन धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर येथे करण्यात आलं होतं. या आयोजित माहितीपूर्ण आरोग्य चर्चासत्रात धुळ्यातील नामांकित फिजिशियन डॉक्टर दिलीप पाटील, नाशिकचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज चोपडा, पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टर मनोज नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या चर्चासत्रात हृदयरोग समाज व गैरसमज, आधुनिक तंत्रज्ञान व निरोगी हृदय कसं ठेवावं, योगाचा हृदयरोगाशी असलेला संबंध या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आलं. मॅग्नम येथे आणलेल्या आशिया खंडातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिल्या एनजिओप्लास्टी रोबोटद्वारे रोबोटिक प्रिसिजन एनजिओप्लास्टी विषयी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांनी विशेष मार्गदर्शन केलं. डॉक्टर चोपडा यांनी या वर्षाच्या कारकिर्दीत 2 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार, 25,000 अधिक हृदयरोगांवरील यशस्वी शस्त्रक्रिया तसेच 500 अधिक लहान मुलांच्या हृदयातील छिद्र बंद करण्याच्या यशस्वी मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. या आयोजित चर्चासत्रात महापौर चंद्रकांत सोनार, IMA राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रवी वानखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतासारख्या देशात बहुतेक गोष्टी ह्या हृदयाच्या साक्षीने केल्या जातात, पण ह्या पूर्ण शरीराला रक्त पुरवणाऱ्या हृदयाकडे पण आपण दुर्लक्ष करतो. आणि आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कारणांमुळे हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण समाजामध्ये फार मोठं वाढीस लागलेलं आहे, आणि त्यात प्रामुख्याने तरुण पिढी अफेक्ट होते. आजार झाला की आपण उपचार तर घेतो, पण आजाराला प्रतिबंध करणं महत्त्वाचं ठरतं. बऱ्याच वेळा आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगत असतं, काहीतरी सुचवत असतं की अरे इथं काहीतरी बिघाड झाला आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अचानक मोठा अपघात होतो. अपघाताची प्राथमिक चिन्हांकडे लक्ष नाही दिलं तर एखाद्या दिवशी इतका मोठा अपघात होतो की त्यातून सावरायला पण वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजे? आपण जर बघितलं आज जे काही औद्योगिकरण झालेलं आहे, जे काही जागतिकीकरण झालेलं आहे, याच्यामध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. आणि आता ही नेमकी जीवनशैली म्हणजे नेमकी आहे तरी काय? माझ्या मते या आयुर्वेदाप्रमाणे आहार, विहार आणि विचार. आहार बदलला, विहाराचं प्रमाण कमी झालं आणि विचारधारा तर पूर्णपणे बदललेली आहे. आज जर तुम्ही मला विचारलं तर आज समाजाचं वैद्यकीकरण झालेलं आहे. आजार झाला की डॉक्टर हा फार महत्त्वाचा प्राणी समजला जातो, पण याच्याबरोबर वैद्यकीय शास्त्राबरोबर नैसर्गिक उपचार पण फार महत्त्वाचे ठरतात.
किंवा निसर्गाच्या विरुद्ध आपण ज्या काही गोष्टी करतोय त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं की रोग जे काही जंतू आज आपल्या शरीरात प्रवेश करतात किंवा वेगवेगळे आजार आपल्याला जे काही होतात त्याच्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती फार महत्वाची आहे. जसं बोललंय तीन गोष्टी, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या बदललेल्या पद्धती आणि वाढता ताणतणाव, या तीन गोष्टी हे आपल्या जीवनशैलीचा भाग आहे की आपण कशा पद्धतीने जगतो. आणि नवीन जे रिस्क फॅक्टर्स आहेत ह्या रिस्क फॅक्टर्सचा जर विचार केला, आज तुम्ही जर बघितलं की आपण सांगतो की स्मोकिंग, सरांनी सांगितलं की व्यसन आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजार होऊ शकतो, पण माझ्या मते पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कोणी स्मोकिंग करत असेल तर त्याच्यातनं जो काही धूर सुटतो त्याच्यानी बाकीच्यांना जास्त त्रास होऊ शकतो. आणि आज तुम्ही जर विचारलं तर पॉल्युशन म्हणजे एअर पॉल्युशन, नॉईस पॉल्युशन ही सगळ्यात महत्वाची घटक झालेली आहेत. आज नाशिक सारख्या शहरामध्ये आपण कधी विचार केला होता की प्रदूषण आणि वातावरणाच्या निर्मितीमध्ये बदल होईल? आज आपण जर थंडी बघितलं तर आज फेब्रुवारीमध्ये पण धुळ्यामध्ये पण थंडी आहे. म्हणजे का? तर हे वातावरणाचे जे काही बदल झालेले आहे, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण बोलतो आहोत की हिमनग आपले वितळणार आहेत आणि वातावरणाचे परिणाम होणार आहेत. म्हणजे आता पाऊस होणार ना, नोव्हेंबरमध्ये पाऊस येतो, या फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याकडे थंडी राहते आणि उन्हाळा पण एकदम कडक असतो. दुपारी बघितलं तर 40 डिग्री. हे जे काही वातावरणातले बदल आहे, निसर्गाला आपण जे काही ठोके देतोय त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या आजारांनी ठोके देत आहे. आणि नवीन जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तरुण पिढीमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जास्त काय, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D याची डिफिशियन्सी, आज आपण जे काही खात आहोत त्याच्यामधनं तुम्हाला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात का? आपण जर बघितलं तर आपण जेव्हा काही बायोलॉजी केमिस्ट्रीचा अभ्यास करतो किंवा आपण जे काही BSc बायोलॉजीचे स्टुडंट्स आहोत त्याच्यातनं किंवा शाळेमध्ये शिकलोय की व्हिटॅमिनच्या ह्या गरजा आपल्या गरजेच्या आहेत, मिनरल्स किंवा मीठ आणि पोटॅशियम आपल्याला ह्या ह्या प्रमाणात मिळायला पाहिजे आणि हे सगळं आपल्याला आपल्या जे खातो त्याच्यातनं मिळत असतं. पण आज तुम्ही जर मला विचारलं की माझ्याकडे जेव्हा तरुण माणसांमध्ये हृदयविकाराचा झटका घेऊन येण्याचं प्रमाण किती, तर ते 15 ते 20% वाढलेलं आहे. आणि आज मी जर 60-70 एंजिओप्लास्टी महिन्याला करतो त्याच्यातल्या अर्ध्या एंजिओप्लास्टी या 35 ते 50 वयोगटातल्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये जेव्हा आपण तपासण्या करतो त्याच्यामध्ये B1, B6, B12 आणि व्हिटॅमिन D याची सगळ्यात कमी आकडे आपण बघतो, 100-150. नॉर्मली ते 300 ते 500 मध्ये व्हिटॅमिन B12 पाहिजे. व्हिटॅमिन D जर तुम्ही चेक केलं तर ते 5 ते 10 या लेवलमध्ये आढळतं आणि त्याची नॉर्मल लेवल आहे 30 ते 70 आणि 70 ते 100 इथे थोडेसे लक्ष द्यावं लागतं, पण 30 ते 70 हे सापडतच नाही. तर हा जो काही बदल आहे तो फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल बोलतोय की सेंद्रिय शेती पाहिजे की ज्याच्यातनं तुम्हाला पेस्टिसाइड्स केमिकल्स न मिळालेलं अन्नधान्य मिळेल, कारण की जमिनीचा कस कमी झालेला आहे. जमिनीमधनं जे व्हिटॅमिन्स मिनरल्स तुमच्यापर्यंत अन्नधान्य आणि फळांमधनं मिळायला पाहिजे तेच तुम्हाला मिळत नाही, तर त्याचाही कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक व शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावाचे गटनेते विजय टाटिया यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील पदाधिकारी समाजसेवकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात. वाढदिवस हा मेणबत्त्या विझवून किंवा केक कापून तसेच धांगडधिंगा करण्यापेक्षा विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांनी साजरा केला तर ते सार्थक ठरते, हे वास्तव लक्षात घेऊन विजय टाटिया यांनी सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाप्रसंगी विजय टाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणी तृप्ती देसाई व दक्ष पोलीस टाईमच्या संयुक्त विद्यमाने साधू संतांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात दारूबंदी अभियानाचा भव्य शुभारंभ तसेच हनुमान मंदिराची स्थापना आणि गरिबांसाठी अल्पदरात स्वर्गीय मुकेशभाई पटेल, स्वर्गीय प्रियंका ओसवाल फाउंडेशन सुपर स्पेशालिस्ट 25-बेडच्या हॉस्पिटलचाही भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या साधू संत महात्म्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आणलेलं आहे आणि या शक्तीपीठाशिवाय आपल्या देशाचा कारभार पुढे जाऊ शकत नाही अशा प्रकारची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती विजयभाऊ लक्षात घेतल्यामुळे हे शक्तीपीठ इथे आणून ठेवले असं मला वाटतंय. मुळातच दारूबंदी हा जो काही प्रकार आहे किंवा दारू पिणे हा जो काही प्रकार आहे हा प्रचंड
हा संतापजनक आहे आणि त्याच्यावरती दारूबंदी हा एकमेव उतार आहे आणि दारूबंदी केल्याशिवाय संपूर्ण 100% दारूबंदी केल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही ही गोष्ट विजयजींच्या लक्षात आली आणि त्यांनी हा एक महत्वाचा मुद्दा आता काम करण्याची हातात घेतलेला आहे. मोठ्या माणसाला जगण्याला अन्न वस्त्र निवारा अशा प्रकारच्या गोष्टी लागायच्या पण आता मोबाईल त्याच्यानंतर इंटरनेट आणि मेमरी कार्ड या आता आमच्या मुख्य गरजा होत आहेत आणि या मोबाईलच्या माध्यमातून जे काही चाललेलं आहे ते सगळे आपण अगदी उडाळून पाहतो आणि त्याच्याविषयी आपण कोणाकडेच तक्रार करत नाहीये. मुळातच उत्तम आरोग्य राहावं त्यासाठी दारूबंदी हा एक महत्वाचा निर्णय विजय काकांनी घेतलेला आहे. दुसरं म्हणजे जे काही हॉस्पिटल इथे सुरू करत आहेत किंवा जे हॉस्पिटल इथे शुभारंभ सुरू होणार होतोय ते एक महत्वाचं कारण आहे. मुळातच दारू झाल्यामुळे आपलं आरोग्य खराब होतं. आपल्याला जो काही आज आहार मिळतोय तो आहार देखील आपल्याला कसा मिळतोय हे मी सांगायची गरज नाहीये. त्यामुळे आरोग्य आपलं उत्तम राहण्यासाठी विजय भवनने हा जो काही विचार केला आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मुळातच हा जो काही संपूर्ण कार्यक्रम विजय भवनने घडून आलेला आहे आणि अतिशय नीटनेटक अतिशय शिस्तबद्ध जो काही कार्यक्रम करण्याचा जो काही त्यांचा मानस आहे तो पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांनी सातत्याने करत राहावं. या दारूबंदीसाठी आमचा धुळे जिल्ह्यामध्ये पत्रकार संघ असेल किंवा आमचे जे काही सहकारी असेल त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि तुम्ही जे काही 10,000 रुपये तुम्ही जे काही 10,000 रुपये कमी केले आहेत त्याच्यामध्ये आणखी 5,000 रुपयाची भर आम्ही आमच्या पत्रकार संघातर्फे टाकू इच्छितो आणि ती मदत आम्ही विजयभाऊ काटे यांच्या खांद्यावर आम्ही करणार आहोत. आम्हाला इथं बोललं आम्हाला सन्मान दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि या शुभेच्छा फक्त बोलण्यासाठी आपण माझे अनेक आंदोलन बघितली असतील. आंदोलनानंतर दादा मंदिराचं जेव्हा आंदोलन चालू होत तेव्हा मी जेव्हा राज्यात अनेक ठिकाणी दौरा केला मग तेव्हा खान्देश असेल विदर्भ असेल सगळीकडे तेव्हा महिलांची एकच मागणी होती की ताई पुढचं जर कुठलं आंदोलन केलं ना तर दारू बंद तुम्ही करा. आणि महर्षी भाषणात अनेक जणांनी सांगितलं की दारू बंद करणं हे खूप अवघड काम आहे. आणि दादा तुम्ही जशी चॅलेंज स्वीकारता जसं काही होऊ शकत नाही ते करण्याची हिंमत तृप्ती देसाई मध्ये नक्कीच आहे. म्हणजे मंदिराचं आंदोलन जेव्हा मी करत होते तेव्हा अनेक जणांनी सांगितलं म्हणजे शनिशिंगणापूरची तर परंपरा 400 वर्षापूर्वींची होती, शबरीमालाची 800 वर्षापूर्वींची होती आणि मला तेव्हा काही जणांनी सांगितलं होतं की तुमच्या 40 पिढ्या जरी आल्या ना तरी चौथऱ्यावर प्रवेश होणार नाही. काही जणांनी सांगितलं जोपर्यंत ताई चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत चौथऱ्यावर म्हणला जाणार नाही. अनेक जणांनी मी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा माझ्या मिस्टरांना येऊन सांगितलं की शनीची 7:30 लागेल तुमचा 2 महिने दिवस पण होऊन जाईल. म्हणजे आज समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत आम्ही शनीच्या विरोधात नव्हतो परंतु ज्या आईनं देवाला जन्म दिलाय त्या आईचं प्रतिनिधित्व नाकारणारे तुम्ही कोण या दादागिरीच्या विरोधातलं हे दादा आंदोलन होत. आणि आपण बघितलं असेल की ज्या आईनं देवाला जन्म दिलाय त्यांना जर कोणी नाकारत असेल तर आपल्या या लोकशाही राज्यामध्ये ते चालणार नाही. म्हणून हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल राज्याचं सरकार असेल त्यांना सुद्धा तिथं झुकावं लागलं आणि सगळ्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश सुरू झाला. शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी युवराज पुंडलिक खैणार यांची निवड नगराध्यक्षा रजनी वानखेडे मुख्याधिकारी अजित निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. शहादा येथून नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी पाऊल उचलले. मोठा जनसंपर्क व समाजसेवेची ओढ असलेले युवराज खैणार यांची जनसेवेची तळमळ पाहून शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांची निवड करण्यात आली. नगरसेवक खैरणार यांच्या निवडीबाबत आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील, डॉ हेमंत देशमुख, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सणेर आदी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तसेच प्राध्यापक सुरेश देसले, दीपक देसले, उल्हास देशमुख, सुनील चौधरी, दीपक आहिरे, संगीता भील, मीराताई पाटील, संगीता थोरात आदींनी खैरणार यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. यांनी अल्पसंख्याकाला एक जो मान सन्मान दिला त्याबद्दल आज मी भाऊसाहेबांचा आभारी आहे. यापुढे असंच अल्पसंख्याकांना मान मिळत राहील भाऊसाहेबांकडून. आपणही
त्याच पद्धतीने बाबासाहेबांच्या पाठीशी राहावं असं मी आपल्या सर्व काँग्रेस पक्षातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता कोण भारतीय काँग्रेस पक्षातर्फे श्री प्राध्यापक सुरेश भाऊसाहेब व त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी माझी जी सुकृत नगरसेवक म्हणून शिंदखेडा नगर पंचायतमध्ये निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. व त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा न देता मी तत्परतेने कार्य करेन हीच माझी ग्वाही आहे. धुळे व्यापारी महासंघ, खानदेश चेंबर ऑफ कॉमर्स तथा लायन्स क्लब, रोटरी क्लब, रोटरी क्लब ऑफ क्रॉसरोड, रोट्रॅक क्लब, सीए असोसिएशन, जेएचजी प्लॅटिनम, सराफ बाजार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुलवामा येथे अतिरेकी संघटनेने केलेल्या नरसंहाराच्या निषेधार्थ आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून शांती कॅन्डल मार्च काढण्यात आला. आयोजित शांती कॅन्डल मार्च हा धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून काढण्यात आला. यावेळी सहभागी झालेल्या देशभक्तांनी पांढरे कपडे परिधान केले होते व हातात मेणबत्त्या घेऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी व आदी देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या भ्याड हल्ल्यात 42 जवान शहीद झाले. देशातील सर्वात हृदयद्रावक घटना असल्यामुळे या दहशतवादाविरुद्ध व पाकिस्तानाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे शहरातील समस्त पुरोहित मंडळातर्फेही निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे शहरातील आग्रा रोडवरील गणपती मंदिरात शांती शुद्ध मंत्रपाठ म्हणून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी समस्त पुरोहित वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अधिक माहिती निफाडकर गुरुजी व केशव महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. निफाडकर गुरुजी आणि या ठिकाणी समस्त पुरोहित वर्ग जमा झालेला आहे. जम्मू काश्मीर येथे पुलवामा येथे झालेल्या दहशत हल्ला जो बॉम्ब हल्ला झाला अर्धिकचा त्याच्यामध्ये जे भारतीय जवान या ठिकाणी शहीद झाले त्यांना सर्व पुरोहित समस्त पुरोहित मंडळ या ठिकाणी एकत्र येऊन शांतीसूक्त मंत्रपाठ म्हणून आणि त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पुरोहित मंडळाने या ठिकाणी आज शांतीपाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वेदमंत्र म्हणून सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या
आत्म्याला शांती मिळो आणि या ठिकाणी आपल्यावर झालेला हा भ्याड आला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि सर्व पुरोहित या ठिकाणी सर्वांच्या कुटुंबांच्या सर्व या ठिकाणी शहीद झालेल्या लोकांच्या जवानांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी सहभागी आहोत. त्याचबरोबर वेदमंत्राच्या घोषामध्ये सर्वांना या ठिकाणी चिर शांती त्या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला लाभो अशी आम्ही या ठिकाणी सर्व पुरोहित मंडळातर्फे वेदमंत्र म्हणून आणि आम्ही या ठिकाणी शांती सूक्त पाठाला सुरुवात करतोय. हरे ओम मा जो शांती सेवक केशव मधुकरराव आहे. त्या ठिकाणी आपल्या या धुळे महानगरीतील संपूर्ण चतुःशाखीय ब्राह्मण पुरोहित संघाच्या तर्फे या ठिकाणी जो काही आपल्या भारतभूमीवरती देवभूमीवरती भारतवर्षावरती जो भ्याड हल्ला झाला काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आपले 42 जवान या ठिकाणी शहीद झाले त्यांच्या पाठीवरती पाठी मागून खंजर खुपसण्यामध्ये आला तर त्यांचे जे काही शेष उर्वरित जे बांधव आहेत त्यांचे सहकारी वर्ग आहेत जे आज दुःख भोगत आहेत जे हॉस्पिटल्समध्ये आहेत त्यांचा दुःखाचं निवारण व्हावं त्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य मिळावं तसेच त्यांचे जे काही मृतात्मे जे काही झालेले भारतीय जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी उत्तम प्रकारचं एक पाठबळ मिळावं या दृष्टिकोनातून तसेच या भारतभूमीचं संरक्षण करणारे जे बाल आपले जे काही बाल गोपाल आहेत त्यांच्यापासून ते बौद्धिक चातुर्य असलेले जे काही आपले त्या ठिकाणी सेवा करणारे भारतभूमीची सेवा करणारे वीर जवान आहेत त्यांना उत्तम प्रकारे आयुष्य दीर्घायुरोग्य आरोग्यादी लाभो ह्याच्याकरता म्हणून या ठिकाणी हा वेदमंत्र पाठ आयोजित करण्यात आलेला होता व शांतीपाठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या माध्यमातून जे आपल्या या भारतभूमीकरता नित्य निरंतर आपलं तळमळीनं संरक्षण करत आहेत व आपण या ठिकाणी सुखासमाधानाने या भारतभूमीमध्ये आपापले नित्य धर्मकार्यादी आपण या ठिकाणी संपन्न करत असतो तर आमचंही या ठिकाणी एक कर्तव्य होतं की त्यांच्या ठिकाणी आपण काहीतरी आपला सद्भाव या ठिकाणी समर्पण करणं व असेच भारताला सुपूत मिळावेत याच्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी हा शांतीपाठ आयोजित केलेला होता. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. शंकराचार्यांनी स्तोत्रामध्ये म्हणताना म्हटलेलं आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम. जनन हे जन्म हा परत होत असतो आणि परत मरण येत असतं पण त्यातल्या त्यातही जो परिव्राट योगयुक्त महात्मा असतो संन्यासी असतो आणि तसेच या भारतभूमीकरता या धारातीर्थावरती त्या भारतभूमीच्या वीर रणांगणामध्ये ज्या सपुताला वीर मरण आलेलं असतं त्या दोघांना कधीही कुठल्याही प्रकारचा मोक्षामध्ये प्रतिबंध येत नसतो. हे दोन जे संन्यासी आणि भारतभूमीकरता प्राण देणारे जे जवान आहेत त्यांना तर उत्तम प्रकारचं मोक्ष मिळतच असतं तरी पण या आमच्या सर्व पुरोहित बंधुवर्गांनी या ठिकाणी भगवंताला प्रार्थना केलेली आहे जनार्दन वासुदेवांना प्रार्थना केलेली आहे की असे वीर जवान या भारतभूमीमध्ये नित्य निरंतर त्यांना जरी मोक्ष मिळणार असेल तरी पण असे भारतभूमीवरती नित्य वीर जवान हे जन्माला येवोत
व त्यांनी या भारतभूमीचं देवभूमीचं संरक्षण करावं आणि आत्ता या पुलवामाच्या या भ्याड हल्ल्यामध्ये जे काही वीर जवान जे गेलेले आहेत त्यांच्या शांती करता या ठिकाणी शांतीपाठाचं आयोजन करून त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उरण येथील समूह शिल्पकृतीतून रामदास स्वामींचं शिल्प हटवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. सूर्यकांत करंडक एकांकिका स्पर्धेत एकापेक्षा एक सरस एकांकिका सादर. पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ गोताण्यात भव्य मोर्चा. शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. हृदयरोगींसाठी शाहू महाराज नाट्य मंदिरात संपन्न झाले चर्चासत्र. खराणे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय टाटिया यांच्या वाढदिवसाप्रसंगी दारूबंदी अभियानाचा श्री गणेशा. शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी युवराज पुंडलिक खैरनार यांची निवड. धुळ्यात शांती कॅन्डल मार्च काढून शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली. आणि शांतीशुद्ध मंत्रपाठ म्हणून पुरोहित मंडळातर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पण. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.